हॅलो, हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर ही कन्सेप्ट किंवा याच्यातील बेसिक कन्सेप्ट जी काही आहे ती आपण क्लिअर केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्युमेरिकल ज्यावेळेला सॉल्व्ह करायला घेणार आहोत, तर त्यावेळेला अकाउंटिंग एंट्रीज कशा पद्धतीने आपण करणार आहोत यावर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी असं नाही, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, अकाउंटिंग एंट्रीज पाहण्याच्या अगोदर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर ही कन्सेप्ट नक्की काय आहे ती पाहिली. त्याच्यामध्ये CRR म्हणजे काय, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व म्हणजे काय, किंवा फुल्ली पेडअप असेल किंवा आउट ऑफ प्रॉफिट असेल, किंवा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा, किंवा रिडमेबल करताना रिडम्पशन करताना कंपनी पैसा इकट्ठा कशा पद्धतीने करते, ॲट पार असेल, ॲट प्रीमियमने रिडमेबल कशा पद्धतीने करते, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत. तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करताना आपण ज्या वेळेला कंपनी शेअर्स रिडम्पशन करते किंवा रिडिमेबल करते तर ती तीन बेसिसवर करत असते, किंवा तीन कंडिशन त्यांनी कंपनीज ऍक्ट 2013 सेक्शन 55 ज्या काही कंडिशन दिलेल्या आहेत त्या परत आपण एकदा डिस्कस करूया. कंडिशन त्यांनी काय सांगितलेल्या होत्या म्हणजेच कोणी, तर कंपनी ऍक्ट 2013 सेक्शन 55 रिडिमेबल करताना ज्या काही तीन कंडिशन सांगितलेल्या होत्या त्या अगोदर आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर जर्नल एंट्रीज आपण पाहूया. कंडिशन कोणत्या सांगितलेल्या होत्या? फर्स्ट म्हणजे फुल्ली पेडअप. आता फुल्ली पेडअप म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल कंपनीनं 10,000 शेअर्स हे काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. एका शेअर्सची प्राईस आहे 10 each, बट कंपनीकडं त्या शेअर्सचा मनी रिसीव होताना पुढच्या शेअर होल्डर्सकडून कंपनीकडं 8 rupees काय झालेला आहे, रिसीव्ड झालेला आहे, बट राहिलेले हे 2 rupees पेड झालेले नाहीत. तर कंपनी कधी रिडम्पशन करू शकते? तर जो काही फायनल कॉल आहे संबंधित शेअर होल्डरचा तो अगोदर पेडअप करून घेते किंवा कॉल्ड अप करून घेते आणि त्यानंतर कंपनी काय करते, संबंधित शेअर होल्डरला रिडम्पशन करू शकते. म्हणजे ही एक फर्स्ट कंडिशन कंपनीज ऍक्ट सेक्शन 55 त्यांनी सांगितलेली आपल्याला दिसून येते, की कंपनी ज्या वेळेला रिडिमेबल करते, रिडम्पशन करते, त्याला पहिली कंडिशन कोणती असेल, तर कंपनीचे जे काही कॉल आहेत ते फुल्ली पेडअप झाले पाहिजेत. पार्टली पेडअप असतील तर ते फुल्ली पेडअप करून घेतले पाहिजेत आणि त्यानंतर कंपनी काय करू शकते, रिडम्पशन करू शकते. सेकंड जी काय आहे ती म्हणजे आउट ऑफ प्रॉफिट्स. कंपनी पैसा इकट्ठा करताना कशातून करेल, तर आउट ऑफ प्रॉफिट किंवा न्यू इश्यूतून कंपनी कलेक्ट करेल. अँड थर्ड मीन्स कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व म्हणजे कंपनी इकट्ठा करताना पैसे, एकतर कॉल जर पार्टली पेडअप असेल तर तो फुल्ली पेडअप करून घेणार, सेकंड आउट ऑफ प्रॉफिट किंवा न्यू इश्यू करून सुद्धा कंपनी पैसा इकट्ठा करू शकते रिडिमेबलसाठी, आणि थर्ड म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व प्रिपेअर तिला करावा लागतो. या तीन कंडिशन रिडिमेबलच्या बाबतीत सांगितलेल्या आहेत कंपनीज ऍक्ट 2013 सेक्शन 55. आता जर्नल एंट्रीज पाहताना जर क्वेश्चनमध्ये पार्टली पेडअप सांगितलं असेल तर फुल्ली पेडअप करून घेऊन त्यासंबंधीची एंट्री आपली होणार. आता अकाउंटिंग एंट्रीज बघताना सुरुवातीला अकाउंटिंग एंट्रीज ऑन द रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअरच्या आपण एंट्रीज बघतोय. बघा, स्टेप 1 आपण पहिल्यांदा पाहतोय काय, तर व्हेन प्रेफरन्स शेअर देन आर बीइंग रिडिमेबल आउट ऑफ न्यू इश्यूड ऑफ शेअर्स एनी. बघा, स्टेप 1 आपण याला दिलेले आहे, त्यातील पहिली एंट्री आपण पाहणार आहे फर्स्ट टर्म कोणती, तर व्हेन न्यू इश्यू, कंपनीनं फ्रेश इश्यू किंवा न्यू इश्यू जर ॲट पारवर केले असतील. आता आपल्याला माहिती आहे कंपनी रिडिमेबल कधी करते, कशा पद्धतीने करते, तर एक ॲट पार किंवा ॲट
प्रीमियमवर कंपनी रिडीमेबल करू शकते. जर कंपनीने न्यू इश्यू केले असतील ॲट पारवर, ऑफकोर्स की पैसे प्राप्त होणार आहेत कंपनीला. सो डेबिटला काय पडेल, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन्स और अलॉटमेंट. आता इथं ॲप्लिकेशन्स और अलॉटमेंट का, तर कंपनी लमसम स्वरूपात काय करेल, रक्कम मागवेल किंवा रक्कम वसूल करेल. त्यामुळं दोन्ही ॲप्लिकेशन किंवा अलॉटमेंट अशा पद्धतीने एंट्री आपली होईल. त्यानंतर स्टेप वन मधील बी एंट्री काय होईल, तर कंपनीकडं जमा झालेला जो काही मांडणी आहे तो ट्रान्सफर करेल, ड्यू करेल शेअर कॅपिटलमध्ये. सो त्याची एंट्री होईल शेअर ॲप्लिकेशन्स और अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. स्टेप वन मध्ये ॲट पार, बघा ॲट पार असेल तर या दोन जर्नल एंट्रीज होतील. त्यानंतर स्टेप वन मध्ये बी, व्हेन जर प्रीमियमवर जर कंपनीनं रिडीमेबल केलं असेल, इश्यू केलं असेल, तर त्या संदर्भात एंट्री आपली होणार आहे. व्हेन शेअर इश्यू ॲट प्रीमियम, ॲट प्रीमियम जर प्रीमियमवर कंपनीनं शेअर्स हे केले असतील तर ऑफकोर्स की पैसे प्राप्त होणार आहे, मनी रिसीव होणार आहे कंपनीला. सो बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन्स और अलॉटमेंट अकाउंट. त्यानंतर सेकंड एंट्री आपली होणार आहे, बघा बी मधील फर्स्ट एंट्री झाली. सेकंड एंट्री आपली होईल शेअर ॲप्लिकेशन्स अकाउंट, शेअर ॲप्लिकेशन्स और अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. या पद्धतीने एंट्री होईल स्टेप वन मध्ये, की व्हेन प्रेफरन्स शेअर देम आर बीइंग रिडीमेबल आउट ऑफ न्यू इश्यू ऑफ शेअर एनी. त्याच्यामध्ये व्हेन न्यू इश्यू ॲट पारने केलं असेल, ॲट प्रीमियमने केलं असेल, तर या पद्धतीने जर्नल एंट्रीज होते. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण पाहूया, की इन द केस ऑफ स्टेप सेकंड, इन द केस ऑफ प्रेफरन्स शेअर आर रिडीमेबल at premium the premium of an redemption should set off first against the security premium account and then the balance if any should be provided for either out of profit of the company or any reserve. बघा सिक्युरिटी प्रीमियम मधून सुद्धा कंपनी काय करू शकते, रक्कम उचलू शकते, किंवा स्टेटमेंट ऑफ P&L मधून सुद्धा रक्कम काय करू शकते, कंपनी कलेक्ट करू शकते प्रीमियम ऑन रिडम्पशन साठी. त्या संदर्भात एंट्री आपली कशी होणार आहे बघा, तर सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट और स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट स्टेप थर्ड, जर सरप्लस ऑफ स्टेटमेंट ऑफ P&L अकाउंट, जर कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हमध्ये कंपनीनं
सरप्लस किंवा काही मणी जर कमी पडत असेल कंपनीला, तर कंपनी सरप्लस मधून रक्कम उचलू शकते, पॅंडल मधून रक्कम उचलू शकते, किंवा जनरल रिझर्व मधून सुद्धा रक्कम काय करू शकते, उचलू शकते। तर त्या संदर्भात एंट्री आपली होणार आहे काय, तर सरप्लस ऑफ स्टेटमेंट ऑफ पीएनएल अकाउंट डेबिट जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट क्रेडिट, या पद्धतीने एंट्री होईल। नेक्स्ट स्टेप फोर मी मध्ये काय एंट्री होणार आहे, तर टोटल अमाउंट ड्यू टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स, ड्यूची एंट्री इथं होईल की प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्रीमियम ऑन रिडम्पशन असेल तर प्रेफरन्स शेअर होल्डरला काय होणार आहे, ड्यू होणार आहे। सो त्याची एंट्री आपली होणार आहे टोटल अमाउंट ड्यू टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स, प्रेफरन्स शेअर होल्डर्स एंट्री बघा कशा पद्धतीने होईल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, त्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट क्रेडिट, या पद्धतीनं जर्नल एंट्री होईल स्टेप फोरमध्ये। आणि ॲक्च्युली लास्ट एंट्री आपली होणार आहे ती म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट केलेल्याची, कंपनीकडून जर शेअर होल्डरला अमाऊंट पे होत असेल तर लास्ट एंट्री आपली शेअर होल्डरला रक्कम मिळाल्याची होईल। एंट्री आपली होणार आहे पेमेंटची बघा, पेमेंट टू शेअर होल्डर्स, एंट्री बघा काय होईल, प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, क्रेडिटला बँक पडेल का, तर कंपनीकडून अमाऊंट काय होणार आहे, जाणार आहे कोणाला, प्रेफरन्स शेअर होल्डर्सला। सो अशा पद्धतीने जर्नल एंट्रीज होणार आहे प्रेफरन्स शेअर किंवा रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअरचा हा जो काही पार्ट आहे तो आपला जास्त नाही आहे, जेवढा फर्स्ट चॅप्टरमध्ये इशू ऑफ शेअरचा जेवढा काही पार्ट आपण स्टडी केला प्रत्येक कन्सेप्ट होईल, तर तेवढा काही पार्ट आपला रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअरचा नाही। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअरवरती। सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। थँक्यू, टेक केअर।